जय जय रघुवीर समर्थ। सज्जनों, मूर्ख लक्षणामध्ये आज आपण ओवी क्रमांक 44 बघत आहोत। ही ओवी फार सुरेख अशी आहे आणि त्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द हा खरा म्हणजे चिंतनाचा आहे। आपण त्याचा प्रयत्न करूया। ओवी बघा कशी। श्रीराम समर्थ श्रीराम, देवद्रोही गुरुद्रोही, मातृद्रोही पितृद्रोही, ब्रह्मद्रोही स्वामी द्रोही, तो ये कमूर्ख श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। सज्जनों, यातला प्रत्येक शब्द, यातला अत्यंत महत्त्वाचा कॉमन शब्द तो म्हणजे द्रोह। हा द्रोह करणं म्हणजे काय? तर विश्वासघात करणं, अशा पद्धतीने घात करणं असा एक त्याचा अर्थ आहे। आपण सगळ्यांनी आपल्या सद्गुरु चरणी हीच प्रार्थना करायची आहे की हे असं कृत्य आपल्याकडनं कधीही घडू नये। हे मूर्ख लक्षण जरी समर्थाने म्हटलं तरी हे अत्यंत खरं सांगायला गेलं तर नीच लक्षण आहे। की असा माणूस जर असेल तर असा माणूस माणूसच नसण्याचं खरं म्हणजे लक्षण आहे। की जो देवद्रोह, जो गुरुद्रोह, जो मातृ पितृद्रोह करतो, जो ब्रह्मद्रोह करतो, या सगळ्यांशी जो विश्वासघात करतो तो मूर्ख नाही, तो माणूसच नाही असं खरं म्हटलं पाहिजे। पण आपण जेव्हा याचा अभ्यास करायला बसतो तेव्हा या ओळीकडे बघताना त्याचं चिंतन असं करावं की इथे हे समर्थ आणि द्रोह हा शब्द का वापरला असेल, कारण याच्या मागे ही परत मानसशास्त्रच आहे। की बघा, आजची जी सिच्युएशन आहे, असे अनेक वेगवेगळे प्रसंग आपल्यावरती येत असतात आणि जेव्हा जेव्हा आपल्यावरती वाईट प्रसंग येतो त्यावेळेला एक मनुष्याची जी लिमिटेशन्स आहेत, जी मर्यादा आहे, त्या मर्यादेपर्यंत जे सगळे प्रयत्न त्याचे करून होतात आणि मग तो थकतो आणि मग तो देवाकडे धाव घेतो। विचार करा, अशाच प्रकारे देवाकडेही धाव घेतो, कोणी गुरुकडे धाव घेतो आणि जसं जसं त्याचं ते संकट निवारण होतं तो त्या देवालाही विसरतो, तो त्या गुरुलाही विसरतो। याच पद्धतीने लहानपणापासून आपण ज्या आजपर्यंत वाढलेलो असतो, आपल्याला जे काही आज लौकिक प्राप्त झालेलं आहे या सगळ्याच्या मागे पहिल्यापासून कोण कारणीभूत असतो तर आपले आपली आई आणि आपले वडील त्याला कारणीभूत असतात। आणि नेमकेपणाने तारुण्याच्या मस्तीमध्ये आल्यानंतर तोच व्यक्ती मातृद्रोहही करायला कमी करत नाही आणि पितृद्रोहही करायला कमी करत नाही। इथे समर्थ पुढे शब्द वापरतात ब्रह्मद्रोही आणि स्वामीद्रोही। बघा, हा ब्रह्मद्रोह म्हणजे काय? तर ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलं तो ब्राह्मण, ज्यामुळे ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलं, ज्यांनी आपल्याला लिहा वाचायला शिकवलं, त्यानंतर आपण ज्या कुठल्या फॅकल्टीमध्ये शिक्षण घेतलं, ते इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, चार्टर्ड अकाउंटंट, शंभर कुठल्याही याच्यात, त्याच्यामध्ये जो जो गुरु आहे त्याला समर्थ ब्रह्मद्रोह ब्रह्म म्हणतात। की त्यांनी तुम्हाला हे साक्षर बनवलेलं आहे, त्या विषयात तुम्हाला निपुण केलेलं असतं, त्या विषयात पारंगत केलेलं असतं। अगदी पारंगत जरी नसला तरी ज्यांनी शिकवलेल्या गोष्टीवर आज तुम्ही नोकरी करायला लागलेले असता, व्यवसाय करत असता आणि आपलं पोटही भरत असता। पण जसं जसं आपलं हे होतं हळूहळू आपण त्यांचाही विश्वासघात करतो आणि यानंतर समर्थ शब्द वापरतात स्वामीद्रोह। या स्वामीद्रोहाचा अर्थ जसे रामदास स्वामी आहेत तो स्वामी असा नसून आपला मालक असा त्याचा अर्थ घ्यावा। की आपण जिथे नोकरी करतो तिथे जर आपण आपल्या मालकाला फसवत असू तर एक दृष्टी तो मूर्ख लक्षण कसं की तुम्ही तुमच्यासाठीच खड्डा खणताय। आम्ही नेहमी कलेच्या प्रांतामध्ये सुद्धा एक वाक्य म्हटलं जातं। आज मी ही नाटक प्रांताशी खूप जवळचा कनेक्शन माझा आहे, मी स्वतः नाटकातनं कामं केलीत, अनेक व्यावसायिक नाटकं माझी येऊन लेखक म्हणूनही आहेत आणि दिग्दर्शक म्हणूनही एकांकिका आहे। त्यामध्ये नेहमी एक वाक्य आम्ही म्हटलं जातं की निर्माता जगला तर नटमंडळींना पुढे काम मिळणार आहे। एक्झॅक्टली ही गोष्ट इथे लागू आहे की तुम्ही ज्याच्याकडे नोकरी करता त्या मालकालाच जर तुम्ही गंडवत असाल तर एक प्रकारे स्वतःचाच खड्डा तुम्ही खणताय। अशाच पद्धतीने आता हा द्रोह शब्द परत एकदा जर चिंतनात घेतला तर तुमच्या लक्षात येतं की देवाला फसवायचं म्हणजे काय? स्वतःच नुकसान। गुरुला फसवायचं म्हणजे काय? स्वतःच नुकसान।
आई वडिलांना फसवायचं म्हणजे तरी काय हो, स्वतःचंच नुकसान, आणि आपल्या शिक्षकांनाही फसवायचं आणि आपल्या मालकालाही फसवायचं म्हणजे काय, तर हा महामूर्ख माणूस असला पाहिजे. आता या फसवण्याच्या अनेक छटा आहेत, फसवण्याचे अनेक प्रकार आहेत. फसवणं हे बऱ्याचदा आर्थिक दृष्ट्या आपण जास्त केंद्रस्थानी आणतो विचारांच्या, जे चूक अजिबात नाही, पण ह्या व्यतिरिक्तही अनेक प्रकारची फसवणूक असते. अगदी साध अगदी साध, की आपले आई वडील जसे जसे वृद्ध व्हायला लागतात तसं तसं आपल्याला त्यांची जबाबदारी घ्यायची असते, हे आपलं कर्तव्य आहे, आणि अलगत आपण त्या कर्तव्यापासूनही लांब जातो. हा द्रोहच आहे, हा आई वडिलांचा विश्वासघातच आहे. कारण ते बिचारे या विश्वासावर असतात की ज्या वेळेला माझे अवयव थकतील, ज्या वेळेला मी वृद्धत्वाकडे जाईन, तेव्हा ज्या बाळाला मी लहानाचा मोठा केला तो मला माझं पालन पोषण करेल, तो मला सांभाळून घेईल, हा विश्वास त्यांना आपल्याबद्दल असतो. आणि नेमक्या पद्धतीने मुलं ते न करून त्यांचा घातच करतात, अशी माणसं महामूर्ख असली पाहिजे. असा या ओवीतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याचं चिंतन आपण जरूर करावं, आणि प्रार्थना करावी सद्गुरूला की असं करण्याची कुबुद्धी आम्हाला कधीही होऊ नये. आम्ही ज्यांच्यामुळे आहोत, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, त्या आपल्या आयडेंटिटी जी काही सो कॉल जी आहे, या सगळ्या घटकांमुळे आहे. देव, गुरु, आई वडील, शिक्षक आणि आपले मालक, जिथे आपण नोकरी करतो त्याच्यामुळे आपल्याला आयडेंटिटी असते. साधी गोष्ट बघा, अगदी जाता जाता सांगतो, मी टाटात नोकरी करतो, मी रिलायन्स मध्ये नोकरी करतो, ही तुम्हाला आयडेंटिटी मालकामुळे मिळते, हे कधी विसरू नये. हे उदाहरण दिलेलं आहे, असं अनेकांना अनेक ठिकाणची आयडेंटिटी त्यांच्या मालकामुळे मिळालेली असते, तेव्हा त्याच्याशी द्रोह कधीही करू नका. एवढंच फक्त सांगेन, या पद्धतीने आपण या मूर्ख लक्षणाचं चिंतन बघितलं. उद्या अजून पुढची छान ओळी घेऊन, तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.